निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आज आपण कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचतो आहोत त्यावरून ठरेल आपल्याकडून अपराध होत आहे की नाही। जे आहे ते स्पष्ट बोल मैनावती। हे श्रीनाथ, स्त्री राज्यात तुम्ही आल्यानंतर उत्सव आयोजित केला आहे, उत्सवाची तिथी ही निश्चित झाली आहे। आकाशात पौर्णिमेतला चंद्र दिसेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्सवाचे आयोजन केले आहे। तुम्ही सगळे इथे का थांबले आहात? आम्हाला ठाऊकच नव्हतं की इथे देवी आणि श्रीनाथ आहेत ते। आता समजलंय ना? रोहिणी एकटी थांबेल, तुम्ही दोघींनी थांबण्याची आवश्यकता नाही। त्या आज जाणार नाही चंद्रिका, त्यांची इच्छा असेल तर त्यांना थांबू दे इथे। याचा अर्थ तुम्ही असं ठरवलंय का की माझं काहीच ऐकायचं नाही? असं काही नाही चंद्रिका, आम्हालाही असं वाटतं की जो उत्सव होणार आहे तो चांगला व्हावा, कुठलंही विघ्न नको हो। मैनावती देवी समर्थ आहेत, त्या सर्व परिस्थिती योग्य तऱ्हेने हाताळू शकतात। तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही। दोघांमध्ये भांडण तर होणार नाही ना? दुर्गा, तू यात लक्ष घालू नयेस। जे काही घडेल ना दुर्गा, ते मी तुम्हालाच सांगेल। अगं, हे मी काय ऐकते? जे ऐकलंस ते योग्यच ऐकलंस। राज्यसभेत कोणीच नाही? श्रीनाथ आणि देवी, इतर कोणाचाही प्रवेश नाही। मैनावती, तुझ्या राज्यातल्या स्त्रियांना मी भेटावं एवढीच तुझी इच्छा आहे ना? तुझ्या निर्णयाचा मी स्वीकार करतो। मच्छिंद्रनाथ, तुम्ही उत्सवात यायला तयार झालात त्याबद्दल आभारी आहे, परंतु अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या दोघांच्याही आड येत आहे। बोल मैनावती, मी ऐकतो आहे। आपल्या दोघांच्या मध्ये नाथ परंपरेतील भगवी वस्त्र आणि आभूषण आड येत आहेत। मैनावती, Thank you.
मैनावती देवी आणि श्री मच्छिंद्रनाथांमध्ये खूप वेळ बोलणे सुरू आहे. होय ना, मलाही आता काळजी वाटायला लागलीय. राजसभेत मैनावती देवी आणि श्री नाथांमध्ये भांडण तर सुरू नसेल ना? रोहिणी आली ना तरच आपल्याला समजेल. लतिका, तू इथे काय करतेस? उत्सवासाठी अनेक पदार्थांची तयारी करायची ध्यानात आहे ना तुझ्या? होय, मी आणि दुर्गा पाकगृहाकडेच निघालो आहोत. मला एक शंका आहे, विचारू का? काय झालं? आपल्या राज्यात ठरवल्याप्रमाणे उत्सव होईल ना? म्हणजे असं का वाटतंय तुला? राज्यसभेत श्रीनाथ आणि देवी दोघेच आहेत, आणि त्यांच्यात जर वाद झाला तर उत्सव होईल का नाही असेच तिला वाटत आहे. हो ना दुर्गा? स्त्री राज्यात उत्सव व्हावा हा निर्णय मैनावती देवींचा आहे आणि त्यात निश्चितच बदल होणार नाही. होय, उत्सव अगदी निर्विघ्नपणे पार पडावा अशीच इच्छा आहे. येतो आम्ही. चंद्रिका, राज्यसभेत दोघांचे मोठ्याने बोलण्याचे आवाज येत आहेत असं ऐकलं मी. नक्की काय झालं? मला याबद्दल काहीच कल्पना नाही. माई, तू जे म्हणतीयस त्याने माझी काळजी आणखीनच वाढलीय. तुम्ही काहीही काळजी करू नका आणि उत्सवाच्या तयारीला लागा. मैनावती देवींच्या इच्छेप्रमाणे उत्सव हा होणारच. हे श्रीनाथ, या राज्यसभेत माझ्या समोर आजपर्यंत कोणीही माझ्यावरती ओरडले नाही. मैनावती, माझ्या नाथ परंपरेबद्दल काहीही वावग बोलण्याचा तुला अधिकार नाही. ब्रह्मांडात जी कुठली पवित्र गोष्ट असेल तर नाथ परंपरेतली वस्त्र आणि आभूषण. त्या प्रतीकांचा, रंगांचा खूप मोठा अर्थ आहे. तो तुला नाही समजणार. तुम्ही जे म्हणता आहात ते मला मान्य आहे, परंतु या पवित्र वेशभूषेत तुम्ही हनुमंताला काय वचन दिले आहे ते आठवा. आपण स्त्री राज्यातून माझी सुटका करावी, मी संकटात असताना आपण सहाय्य करावे, असा प्रभू श्री रामचंद्रांचा संदेश आहे. प्रभू श्री रामचंद्रांचे नाव ऐकल्यावर आता मी काय बोलू? हे श्रीनाथ, श्री हनुमंतरायांनी इथे यावे आणि माझ्यासोबत संग करावा यासाठी मी कठोर साधना केली आहे. आणि त्यांना इथे यायला भाग पाडलं. परंतु या स्त्री राज्यातून श्री हनुमंताला तुम्ही मुक्त केलं आणि त्यांच्याऐवजी तुम्ही इथे आलात. आता जर माझी इच्छा आहे तुमच्याशी विवाह करायची तर यात काही चुकीचे आहे का? मला हे तुम्हाला अधिकाराने सांगायचे नव्हते. माझ्या दिव्य दृष्टीने जेव्हा मी तुम्हाला पाहिले
तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडले. मैनावतीचे हे पहिले आणि शेवटचे प्रेम. स्वतः माझ्या हाताने निवडून अत्यंत उत्कृष्ट अशी वस्त्र आणि आभूषण पुन्हा तुमच्या कक्षात पाठवणार आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करा ही विनंती. मी शब्दात वचनात अडकलो आहे. मी वचन पाळले नाही तर माझ्या नावाची नाथ परंपरेची अपकीर्ती होईल. त्यामुळे हे मैनावती माझ्या गुरु सद्गुरूंना स्मरून ह्या ब्रह्मांडाला साक्षी ठेवून तू दिलेली राजवस्त्र मी स्वीकारण्याचा निर्णय घेत आहे. मला किती आनंद झालाय हे मी तुम्हाला कसे सांगू. त्या वस्त्राशी माझे काय नाते आहे ते मी कुठल्या शब्दात सांगू. येतो मी. हे श्रीनाथ, राजवस्त्रात आणि आभूषणात तुम्ही कसे दिसाल या कल्पनेनेच माझ्या अंगावरती शहारा येतोय. रोहिणी, श्रीनाथ आणि देवी यांच्यामध्ये काय बोलणे झाले? काळजीचं काही कारण नाही ना? फार काही कळले नाही, परंतु मोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते. रोहिणी, श्रीनाथांकडे पाहून असे वाटत आहे की नक्कीच काहीतरी घडले असावे. देवी, काय झाले आहे? श्री मच्छिंद्रनाथ काहीच बोलले नाही. आता ही सुरुवात आहे, त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी करणं सुरुवातीला त्यांना अवघड जाईल. देवी, श्रीनाथ रागावले तर नाहीत ना? कदाचित असतीलही, परंतु श्रीनाथांना स्त्री राज्याचे नियम आणि इथल्या पद्धती मान्यच कराव्या लागतील. श्रीनाथांनी राजवस्त्र आणि आभूषण परिधान करण्यास
होकार दिला। देवी आपल्या बुद्धी चातुर्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। सुरुवातीला मी संयम ठेवला। मला अपेक्षा होती की श्रीनाथांनी स्वतःहून सगळ्या गोष्टी स्वीकाराव्यात, परंतु नाईलाजाने मला अधिकाराचा वापर करावा लागला। उत्सवाच्या या वातावरणात हा ताणही निघून जाईल हे निश्चित। म्हणजे आता श्रीनाथ नवीन वस्त्रात दिसणार तर? होय, श्रीनाथ आता राजवस्त्र परिधान करतील, शिवाय उत्सवातही सहभागी होतील। ही निश्चितच फार आनंदाची गोष्ट आहे। मी म्हटलं नव्हतं, मैनावती देवी जे ठरवतात ते करून दाखवतातच। देवी आपण मला बोलवलं? होय चंद्रिका। चंद्रिका मी एका गोष्टीवरती विचार करते, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे। आज्ञा असावी देवी। श्रीनाथांनी उत्सवात सहभागी होण्याची आणि राजवस्त्र परिधान करण्याची तयारी दाखवली, परंतु त्यानंतर श्रीनाथ त्यांच्या कक्षाबाहेर दिसलेच नाहीत। होय, मलाही कल्पना आहे त्याची। असे असताना त्यांनी राजवस्त्र परिधान केली आहेत की नाही हे कसे समजणार? यावर एक उपाय आहे देवी। कोणता चंद्रिका? श्रीनाथांच्या कक्षेत कोणाला तरी विचारपूस करायला पाठवले पाहिजे। उत्तम कल्पना आहे। कोणी आहे तिकडे? रोहिणी आणि दुर्गाला इकडे बोलावले म्हणून सांग। देवी आत येण्याची अनुमती आहे का? रोहिणी दुर्गा तुमच्या दोघींसाठी एक महत्त्वाचे काम आहे। आज्ञा असावी देवी। श्री मच्छिंद्रनाथांच्या कक्षात जा आणि त्यांची विचारपूस करून या। श्रीनाथांच्या सेवेत कोणती उणीव राहायला नको। अजून एक महत्त्वाचं काम, श्रीनाथांनी राजवस्त्र आणि आभूषण परिधान केली आहेत की नाही हेही पाहून या। जशी आपली आज्ञा देवी। परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट,
आपल्या दोघांच्याही आड येत आहे. बोल मैनावती, मी ऐकतो आहे. आपल्या दोघांच्या मध्ये नाथ परंपरेतील भगवी वस्त्र आणि आभूषण आड येत आहे. हे गुरुवर, आत येण्याची अनुमती आहे का? काय काम आहे? आपल्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता असल्यास आपण सांगावे. मला काही हवं असल्यास मी स्वतःहून आपल्याला सांगणार. गुरुवर, देवी म्हणत होत्या आपल्याला फलाहार आवडतो. होय, हे खरं आहे. आपल्याला कोणती फळं आणून देऊ का? नाही, मला आता काही नको. गुरुवर, आपल्याला राजवाड्यातला हा कक्ष सोडून राजवाड्यातला इतर कुठलाही कक्ष हवा असेल तर आपण सांगावे. नाही, मला दुसऱ्या कक्षाचीही आवश्यकता नाही. बरं, आपल्याला काही हवे असल्यास आपण आज्ञा करावी. थांबा. तुम्हाला देवींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तुम्ही मला पाहायला आला होता, असंच ना? होय गुरुवर. देवींना सांगा, मी त्यांना शब्द दिला आहे, त्यामुळे ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होईल. मी ही भगवी वस्त्र सोडून राजवस्त्र परिधान केलीत का हे तुम्हाला पाहायचं होतं, परंतु त्यासाठी तुम्हाला पाठवण्याची आवश्यकता नव्हती. क्षमा असावी गुरुवर, परंतु देवींचा आदेश असल्यामुळे आम्हाला यावे लागले. हे गुरुवर, आपण माझ्यावर रागवलात नाही ना? नाही बाळ, मला कल्पना आहे की तुम्ही देवींच्या आदेशाचे पालन करताय. शुभम भवतु. उत्तर रात्र होत आली तरी तुम्ही अजून जागेच आहात. होय, मला कोणाची तरी आठवण येत आहे. मी असताना
तुम्हाला कोणाची आठवण येत आहे? मला समजू तरी द्या, तुम्हाला नक्की कोणाची आठवण येत आहे? तुला त्यांच्याबद्दल माहित नाही मैनावती, नाव तरी सांगा। गोरक्ष। गोरक्ष कोण आहे ते? शिष्य आहे माझा, वयाने लहान आहे, परंतु ह्या भूमीवर असा योगी झाला नाही अशी भविष्यात त्याची ओळख होईल। तुमचे त्यांच्यावर खूप प्रेम दिसते आहे। अर्थात? आणि केवळ प्रेमच नाही तर असं नातं आहे की जे चिरंतन टिके। सध्या तू साधनेत आहे आणि माझ्या दृष्टीला असे दिसते आहे योग साधनेबरोबर तो मृदुंगही शिकतो आहे। परंतु मला हे रुचलेलं नाही। तुमचं शरीर इकडे आहे आणि मन तिकडे, म्हणून तर मी एकांतात आलो ना मैनावती। आणि ह्यात तू पडू नये हेच उत्तम आहे। मी तर केवळ तुला गोरक्षाबद्दल सांगितलं, तसाच प्रिय माझा गहिनी आहे, जालंधर आहे। तुला काही ठाऊक नाही मैनावती, श्रीनाथ क्षमा असावी। श्रीनाथ आपण राजवाड्याच्या बाहेर जाऊ नये। का? मी तर माझ्या नियमांप्रमाणे भिक्षा मागायला चाललो आहे। आपल्याला आजपासून श्री राज्यात भिक्षा मागायला जाता येणार नाही।